हॉस्पिटलच्या मधील जे 102 स्वॅब्स महापालिकेने घेतले होते पेशंट आणि नातेवाईकांचे, पैकी 3 पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये एक पेशंट आहे आणि त्या पेशंटच्या देखभालीसाठी आलेले 2 लोक, असे 3 पॉझिटिव्ह आले होते. त्या तिन्ही कोविड लोकांना आम्ही ऑलरेडी GMC मिरज इथं कोविड हॉस्पिटलला ट्रान्सफर केले. आता प्रश्न निर्माण होतो की इथं ICU मध्ये ॲडमिट केलेले पेशंट्स आहेत प्लस इतर पेशंट्स आहेत 19 पेशंट्स. तर जे डिस्चार्जेबल असतील त्यापैकी आम्ही निर्णय घेत आहोत ICU वगैरे करायचं, आणि जे ICU मध्ये असतील ते ट्रीट केलं तरी चालतील. अशा प्रकारे वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ शकतो. की कधीही एक्सपोज ही लोक होणार नाही प्रयत्नात आम्ही आहोत. औषध फवारणी वगैरे सगळी सुरू आहे, त्यामुळं तसा काही विषय नाही आहे. पण ॲट एनी कॉस्ट पेशंटच्या संपर्कात आलेले दुसऱ्यांच्या संपर्कात येऊ नये ह्या प्रयत्नात आम्ही आहोत.